नवी मुंबईतील जनतेला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सरकारी आणि खाजगी कामांकरिता आवश्यक असणारे विविध शासकीय दाखले आता एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा भारतीय जनता पार्टी तर्फे ऐरोली सेक्टर 6 येथील ब्लॅकस्मिथ टावर 1 या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली असून सदर सेवा केंद्राचे उद्घाटन ऐरोली विधानसभेचे विद्यमान आमदार लोकनेते गणेशजी नाईक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले आहे। विविध दाखले मिळवताना लोकांची दमछाक होते। बऱ्याच वेळा लोकांना कुठला दाखला कुठून मिळवावा याचं निश्चितपणे ज्ञान नसतं आणि म्हणून सर्व स्तरावर मगाशी म्हटल्याप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंत दाखला कुणाला व्यवसाय करायचा आहे, कुणाला पासपोर्ट काढायचा आहे, कुणाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं आहे, कुणाला कसल्याही प्रकारची म्हणजे आधार कार्ड म्हणा, या सर्वच बाबतीतले जे शासकीय केंद्र सरकार राज्य सरकार आणि महानगरपालिका स्तरावर जे जे दाखले लागतात त्या सर्व दाखल्यांची उपलब्धता या केंद्रामार्फत होणार आहे आणि म्हणून नडल्या अडलेल्यांना लुटण्याचं काम जे काही घटक करतात त्याला बंधन घालण्याकरता निश्चितपणे ह्या ई सेवा कार्डचं त्या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे। प्रश्न असे की या ठिकाणी मूलची किंमत आहे, मूल किंमत त्या मूल किमतीमध्ये ते मिळते आणि काही जे खरोखर अपंग वगैरे काय असतील अशा घटकांचे पैसे कार्यालयामधून भरले जातील आणि त्यांना विनामूल्य त्या ठिकाणी मिळण्याचा प्रयत्न। या प्रसंगी ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार संदीपजी नाईक, ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक नगरसेविका व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप कुमार सोबत सुदीप घुलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, ऐरोली, नवी मुंबई।